पालिकेच्या स्वच्छता कर्मचारी कैलासवासी कृष्णात कांबळे यांच्या कुटुंबियांना लोक अदालत मध्ये 50 लाखांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. सोलापूर महानगरपालिकेमधील स्वच्छता कर्मचारी स्वर्गीय कृष्णात नरसू कांबळे हे दिनांक 21 सप्टेंबर 2023 रोजी उपलब्ध मंगल कार्यालय इथं त्यांचं काम करताना चारचाकी वाहनानं त्यांना जोराची धडक देऊन गंभीर दुखापत केली होती. तदनंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कांबळे यांच्या वारसांनी ॲडव्होकेट सौरभ साळुंके, ॲडव्होकेट रुपेश महिंद्रकर यांच्यामार्फत सोलापूर येथील जिल्हा न्यायालयात नुकसान भरपाईसाठी दावा दाखल केला. कांबळे यांच्या वकिलांच्या प्रयत्नांनी 28 सप्टेंबर 2024 रोजीच्या लोक न्यायालयात सदरची केस तब्बल रक्कम रुपये 50 लाख रुपयात निकाली काढण्यात आली. सदरची केस ही आजच्या लोक न्यायालयामधील सर्वात मोठ्या रकमेची केस असल्यामुळं लक्षवेधी ठरली. सोलापूर जिल्हा प्रमुख न्यायाधीश MS आझमी यांनी कांबळे कुटुंबाला 50 लाख रुपयांचा धनादेश देऊन या केसमधील दोन्ही वकिलांचा सत्कार करून पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या. सदर प्रकरणामध्ये कांबळेतर्फे ॲडव्होकेट सौरभ साळुंके, ॲडव्होकेट रुपेश महिंद्रकर, ॲडव्होकेट अभिषेक गायकवाड यांनी तर HDFC ॲग्रो जनरल इन्शुरन्स कंपनीतर्फे ॲडव्होकेट GH कुलकर्णी, ॲडव्होकेट वैभव कुलकर्णी यांनी कामकाज पाहिलं.